सुभसंतति पूजयामि मुनिं दस्त श्रीपादसरोरुहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आदित्य पुंडलिक भांडे, मी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव आहे लोकमान्य टिळक विद्यालय ब्रह्मपुरी। मी आज आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। भीमराव रामजी आंबेडकर भारतीय कायदेतज्ञ, राजकारणी, उत्तर काळातील भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला तो मध्य प्रदेशाच्या मऊ गावामध्ये। आंबेडकर कुटुंबातील रामजी आणि भीमाई यांच्या कुटुंबात 1891 साली 14 एप्रिल रोजी भीमबाळ जन्माला आले, पण या कुटुंबाचा मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील अंबवणी। त्या भीमबाळाचं प्राथमिक शिक्षण साताऱ्याच्या कॅम्प स्कूलमध्ये झालं। अस्पृश्य वर्गातील मुलगा म्हणून त्याला नेहमी शिक्षणासाठी बाजूला बसवल्या जाईल। 1898 साली त्यांचं कुटुंब मुंबई स्थायिक झालं। 1907 साली भीमराव मॅट्रिक पास झाले, त्यानंतर एल्फियन्स महाविद्यालयातून त्यांनी बीएची पदवी उत्पादित केली। ही पदवी संपादित करणारा अस्पृश्य वर्गातील हा पहिला विद्यार्थी होय। याच काळात त्याचं लग्न झालं, ते 9 वर्षाच्या दापोलीच्या रमाबाईशी। अस्पृश्य समाजातील या मुलीची शिक्षणाची भूक पाहता बडोदयाच्या संभाजीराव सयाजीराव गायकवाड यांनी अमेरिकेतील शिक्षणासाठी 25 रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती देऊ केली। त्यानंतर भीमरावानं निवासाच्या कोलंबिया सिटीतून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र मध्ये पदवी संपादित केली, आणि याच वर्षी त्यांना एक आनंदाची बातमी देखील मिळाली। ती म्हणजे त्यांच्या कुटुंबात यशवंत नामक बाळ जन्माला आलं, आणि तो बाळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा होता। एकीकडे शिक्षणाची भूक भागवत असताना भीमरावाचं 1896 साली आईचा आजार हरवला, तर 1813 साली वडील रामजी आजारपणामुळे मुंबईत निधन पावले। कुटुंबावर दुःखांचं संकट कोसळलेला असताना त्यांनी शिक्षणाकडे पाठ फिरवली नाही। 1813 ते 1817 साली पर्यंतचा भीमरावाचा प्रबंध PhD ही पदवी मिळवण्यासाठी कारणीभूत ठरला। यावेळेस भीमराव केवळ 25 वर्षाचे होते। शिक्षणामध्ये पदोवृत्ती करणाऱ्या भीमरावानं अस्पृश्यतेवर विरुद्ध संघर्ष देऊ केला। त्या काळात तत्कालीन दलित व मागासलेल्या समाजासाठी त्यांच्या मनात तडमळ निर्माण झाली, आणि त्यातूनच 1917 साली पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी महाडाच्या चौदार तळ्याचा यशस्वी सत्याग्रह केला। अस्पृश्यांना हिंदू देवळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी नाशिकमध्ये ताडाराम मंदिर सत्याग्रह केला। याच वेळेस ते राजकारणात सक्रिय झाले होते। 1920 सुमारास आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले होते। इतकेच नव्हे तर दलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी पुणे तरारही केला। दलित समाजाच्या उद्गारासाठी लढत असताना त्यांनी शिक्षण घेत असताना गंभीरपणे पाठीशी उभ्या असणाऱ्या रमाबाईचं 1935 साली निधन झालं। पण तेव्हा खचून न जाता आंबेडकरांनी त्यांचा लढा असाच चालू ठेवला। 1935 रोजी एवले मुक्कामी आंबेडकरांनी धर्माधाराची घोषणा केली। दलितांचा सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा हाच व्यक्ती प्रज्ञशील आणि करुणा हे गुण अंगी भरून लागला, आणि 21 वर्षे प्रस्तावित धर्माचा अभ्यास करून त्यांनी बौद्ध धर्माची निवड केली। 1956 साली त्यांनी नागपूरच्या भूमी उपयोजनामध्ये लाखो दलित बांधवांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली। अस्पृश्य समाजात न्याय मिळावा यासोबतच या समाजानं शिकावं यासाठी भीमराव कायम लढत होते, झटत होते। अशाच प्रकारे भीमरावानं दिन रात कष्ट करून संविधान लिहिलं। हा संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले। म्हणूनच मी म्हणते, आंबेडकरांनी लिहिले संविधान, त्यांना मिळाला भारतरत्न। संविधान त्यांना मिळाला भारतरत्न। बाबासाहेबांनी लिहिले संविधान, त्यांना मिळाला भारतरत्न। आंबेडकर होते शिल्पकार, त्यांना मिळाला भारतरत्न। संविधान त्यांनी लिहिले संविधान, संविधान संविधान। आले किती गेले सारे चकणाचूर झाले, आले किती गेले सारे चकणाचूर झाले। कोण म्हणतो देश आमचा आहे नोटावर, कोण म्हणतो देश आमचा आहे नोटावर। माझ्या भीमाने देश उचलला एका पेनाच्या टोकावर, माझ्या भीमाने देश उचलला एका पेनाच्या टोकावर।
एवढंच बोलतो आणि मी इथे माझ्या भाषण संपवतो. जय हिंद.